हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी गीतांजली वीरा धनंजय चौधरी आसनगा उपासना केंद्र कार्यकर्ता मी बापूंकडे 2006 या सालापासून यायला लागली आणि 2006 पासून बापूंनी मला अनेक अनुभव दिले. तर बापूंच्या आपण मला असं सांगायचं की बापूंचे जे आपण त्रिविक्रम लॉकेट गळ्यात घालतो, बापूंच्या उदीचा पेन वापरतो, म्हणजे हे आपल्याला कशी एक सिक्युरिटी असते आणि आपल्या मनात एक असा दृढ हे असतो, बापूंवरचा विश्वास असतो की चला माझ्या गाय त्रिविक्रम लॉकेट आहे म्हणजे मला काही होणार नाही, म्हणजे आपला एक विश्वास असतो. आणि म्हणून माझ्याकडे एक पेन होता आणि आर्थिक अडचण म्हणजे की महिनाखेर होती आणि थोडासा आम्हाला प्रॉब्लेम होता पैशाचा, पैसे घरात नव्हते बँकेत होते. तुम्ही माझ्या मिस्टरांना बोलली मला ना आज बरं वाटत नाही हो डॉक्टरांकडे जायचं, तर माझ्या मिस्टर बोलली ठीक आहे तुझ्याकडे पैसे आहेत का, मी म्हटलं नाही माझ्या अकाउंटवर आहे, तर ते बोलतात चल मग जाऊया आपण बँकेमध्ये. मी म्हटलं नाही हो, म्हटलं जाऊ तर मला तर पायामध्ये पाय पण माझे गळ्यात उभं राहण्याचं काही ताण नाही. ते बोलतात मग असं कसं तुझ्या सहीशिवाय मिळणार नाही आणि माझ्याकडे तेव्हा चेकबुक नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे, मग मी पासबुक काढलं म्हटलं ठीक आहे जाऊया. पण पासबुक जेव्हा उघडलं तेव्हा त्याच्यामध्ये स्लिप होती, पैसे काढण्याची स्लिप होती, तर ती थोडीशी म्हणजे अशी चुरगळलेल्या अवस्थेत होती. तुम्ही त्यांना बघा ना बापूंनी स्लिप पण शोधून दिली, म्हटलं जाऊ आता मी याच्यावरती भरून देते म्हणजे सही कर. ते म्हणतात एवढी स्लिप चुरगळलेली कोण घेणार म्हणे तिथे. त्यांनी काय आणायला गेली, त्यांनी ती स्लिप आहे ना इस्त्री थोडी गरम केली, स्लिप प्रेस केली आणि मी नाव वगैरे टाकलं आणि मी बोलली चला म्हटलं आता ना तिथे जाऊन म्हणजे मी पेन हातात घेतला बापूंचा आणि मी म्हटलं बापू आता मला आठवतच नाहीये कारण मी अकाउंट ओपन केलेले 5-6 वर्ष झालेले आणि पैसे टाकायचे पण काढायला गेली नव्हते, त्याच्यामुळे ना कोणती सही केली हे मला काय आठवत नव्हतं. म्हटलं बापू बाबा आता ना मी कुठली सही केली हे काय मला आठवत नाही, आता बापू तूच मला आठवण करून दे. आणि मी तो पेन घेतला नवीनच होता घेतला आणि केली सही. तर सही केल्यामुळे असं झालं की तो नवीन होता तो थोडा अस्पष्ट सही झाली. माझे मिस्टर मला ओरडले म्हणतात काय म्हणे आधी चालवून तरी बघायचं ना दुसऱ्या पेपरवरती पेन चालतोय की नाही व्यवस्थित. म्हटलं जाव द बापूंचा पेन आहे घेऊन तर जा म्हटलं, माझे बापू बरोबर पैसे मिळतील बोलली तुम्हाला. ते बोलतात हो प्रत्येक गोष्ट आपण करायची आणि बापूंचं नाव घ्यायचं साधी सिम्पल गोष्ट, बोलतात तू आधी पेन चालून बघायचा. म्हटलं आहो तुम्ही जाऊन तर बघा ना. म्हटलं मला माहिती बापू मला बरं नाही, माझ्या बापूला माहिती बोलले तुमच्यापेक्षा जास्त, बापू मला बँकेत येऊन देण्याच्या वेळेस येऊन देणार. आणि ते गेले आणि ते रिक्षेत बसले गेले आणि तिथे बँकेत गर्दीच नव्हती. 5 मिनिटातच त्यांचा फोन आला की अगं मला ना पैसे मिळाले. मेले बघा बापूंच्या पेनाची किती मोठी किंमत आहे. म्हणून मला असं सांगा असं वाटतं की बापूंची उदी पेन किंवा त्रिविक्रम लॉकेट म्हणजे आपल्याकडे हवा, कारण तो प्रत्येक क्षणोक्षण म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की आपल्याला कुठली वेळ कधी येणार आहे. या वस्तू जर आपल्याकडे असल्या तर म्हणजे बापू आपल्या बरोबर असतोच आणि तो उचित वेळी आपल्याला मदत करतोच. हरिओम श्रीराम अंबज्ञ.